नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी येथील चंपक मैदान येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी उपनगराध्यक्ष रोशनभाई फाळके यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली होती. रत्नागिरीमध्ये प्रथमच आयोजित भव्य बैलगाड्या शर्यतीत राज्यातून 70 बैल जोडींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आवर्जून भेट दिली. कोमर फक्त मांडीवर बसतील, बाकी संजय वामन सावंत, केशव चप्पळ या गाडीवाल्या गाड्या त्या गाड्यावरचे आहेत. त्यानंतर 2 नंबरची गाडी आहे कोल्हापूर, 2 नंबरची गाडी ना, हा 2 नंबर. थांब थांब. साखरे बांबर आपली शिटी वाजवू नका. स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना मी सांगतो, मान्यवर ज्यांनी असं नसतं व्हायचं आणि बाकीचे जे स्टेजवर आले गर्दी केली त्यांनी सगळ्यांनी खाली उतरवायचं. गाडी सुसाट वेगाने मोठ्या कोल्याचा एक बालक्या कोल्याचा कृपया सगळ्यांनी बाजूला व्हा. त्याच वेगात परत आलेले सगळ्यांनी बाजूला मोबाईल 2 हाताने पकडू नका. बैल घेऊन जाते केशव चप्पळ, इरफान अली मुकादम, संतोष सोनू गावडे, इनायतू प्रसन्न याने. सगळ्यांना एक विनंती आहे, स्टेजवरील फक्त मान्यवरांनी स्टेजवर थांबायचं आहे आणि सगळ्यांनी खाली व्हायचंय. 7 नंबर केशव चप्पळ ठेवले फक्त दोघे जण यायचं गाडी बरोबर. आदरा आदरा
बैल बुजरे अखंड महाराष्ट्र गाजलेला असा बाब्या कौशल्य दाखवून झेंडा पण उभा ठेवायचा आहे झेंड्याच्या भोवताली फिरून यायचंय अशी स्पर्धा ही पार पाडायची आहे बैल हे दोन्ही पण बुजले तेव्हा रश्या सोडा आणि बाजू लावा हातातल्या रश्या सोडा और अशा पडणार आहे त्या तोंडावर तुम्ही पुढे होते रेषे रेषेवर हा बस बैल बुजरे बघा बघा सर आता कसे बाजूला झालात असे बाजूला झाले पाहिजे जबान आता आजोबा आवरा आजोबा आवरा बैल आवरा बैल आवरा बैल आवरा जबान किती नंबर नंबर किती वा तुमचा हो आमची बघा विडो बघ तू हे घाटावरचे बैल आहेत हे कोकणातले बैल नाही कोकणातले बैल आपण प्रेक्षकांनी विनंती बॅरिकेड पासून बाजूला व्हायचं आहे दहा नंबर दोन्हीला कोणी हात धरायचा नाहीये दहा नंबर निनाई प्रसन्न येळवणे यांची गाडी सुसाड वेगळा जाणारी गाडी सगळ्यांनी बाजूला वा येऊ गाडी पुढे जरा गाडी पुढे होते अजून जरा पुढे अजून जरा पुढे जरा बस 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 सगळ्यांनी बाजूला वा सगळ्यांनी बाजूला वा काळा बैल वरच्या बाजूला सफेद बैल सगळ्यांनी बाजूला वा प्रेक्षकांनी जरा बाजूला वा बाबा या बाजूला ये या बाजूला ये कोण रे पर पुढे गया बाजूला चला सगळ्यांनी बाजूला वा पाठवून करा छुट्टी पाठवून करा दादा पाठवून करा अजून पाठवून करा आम्हाला लाईन दिसायला पाहिजे ना गाडी पुढे होते गाडी पुढे होते दादा तुम्ही बोलू नका राहुला झालं ना गाडी पुढे होते स्वतः रावजी इकडे बघ रे तिकडे बघ
स्वतः भावजी बसले स्वतः मी बसलो भेटा भिगुन स्वतः गाड़ी आन बैला हाताने चला चला म्हणताय चला अंगावर स्टेजची संपर्क साधा पांढऱ्या गुरव परम मित्र रोशन भाई फाळके आम सर्वांचे ज्येष्ठ सहकारी वसंत शेठ पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर ज्या ठिकाणी ह्या बैलगाड्या स्पर्धा होत आहेत त्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी कौशल फाळके सर्वच आमची मुन्ना देसाई आमची सर्व आमच्या पुढची पिढी अल्तमेश वाघू सर्व आयोजक आणि भर उन्हामध्ये हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम माझ्या वतीनं मी रोशन शेठ वसंत दादा आणि त्याच्या पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो की मला असं वाटतं की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या भव्य दिव्य बैलगाडा स्पर्धा या रत्नागिरी शहराच्या नजदीक होत आहेत रत्नागिरी शहरामध्येच होत आहेत आणि या होत असताना माझ्या वाढदिवसाचं औचित्य आहे त्याबद्दल देखील दोघांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि शेवटी एखादी खेळाची परंपरा चालू ठेवणं हे फार कसं बसतं आणि मला भांबेडच्या देखील माझ्या सर्व सहकार्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी देखील रोशन शेठच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी येऊन या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा उचललाय आणि आजची गर्दी बघितल्यानंतर समाधान देखील वाटलं की जी स्पर्धा रोशनबाईने या ठिकाणी आयोजित केली त्याला चांगलं यश या प्रेक्षकांच्या निमित्तानं आलेलं आहे मी एक नियमावली बघितली या स्पर्धेची ज्याचा उल्लेख मला इथे केला पाहिजे बैलगाडा स्पर्धाला बंदी होती त्याच्यानंतर ती चालू झाली त्याला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे आपण आज देखील बघितलं आहे परंतु हे सगळं करत असताना नियमावलीमध्ये जो गाडा बैल ओढणार आहे त्याला कुठेही जॉकीने इजा करायची नाही हा जो अतिशय महत्त्वाचा तुम्ही नियम ठेवलेला आहे हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल देखील मी तुमच्या मनापासून कौतुक करतो आणि मला सगळ्या संघांना देखील आणि त्यांच्या मालकांना देखील विनंती करायची आहे की याकडे आपण खेळ म्हणून बघितला पाहिजे खेळ म्हणून बघत असताना बैलाला इजा करणं त्याला टोचणं त्याची शेपटी पिरगळणं शेवटी ते मुक जनावर आहे त्याला देखील आपण मुक्त हस्ते खेळायला दिलं पाहिजे पण मला खात्री देतो वसंत शेठ तुम्हाला देखील धन्यवाद देतो
आणि दोन शेडच्या मध्ये उभा असल्यामुळे मतदारसंघात मला काही भीती नाही हे देखील मला माहिती आहे. या दोन शेडच्या मध्ये उभं राहिलं की उमेदवार निवडून येतो. त्याच्यामुळं दोघांचंही माझ्यावर प्रेम आहे, माझं देखील त्यांच्यावर प्रेम आहे आणि माझ्या प्रेमापोटी त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. भविष्यामध्ये अशी स्पर्धा आपण चालू ठेवावी जेणेकरून ही संधी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना त्या रत्नागिरीमध्ये यायची मिळेल आणि रत्नागिरीकरांना ही स्पर्धा बघायची संधी मिळेल एवढीच विनंती करतो. माझा आदर सत्कार केलात, माझा वाढदिवस साजरा केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे या आलू हॅलो भैयांना कुणी गोंधळू नका. हे भाऊ पिवळ्या टी शर्ट वाला जरा बाजूला कशाला जातो इकडे तिकडे. चौतीस नंबर रोहित विरेजन सावंत, 35 नंबर मनाई संदीप पांचा, 35 नंबर संजय वाले सावंत. यानंतर गाडी कुठली आहे? तानाजी बाबाने बैठ बांधायला रस्ता मोकळा करायचा आहे. पालकमंत्री केसरी बैलगाडा साहेब आणि सोमनाथ भाई यांचं स्वागत करतो. धावला की गाडी बात करू, पाठून धावायचं नाही हो दादा. या पाठी तुम्ही या पाठी आम्ही सकाळपासून 8 वाजल्यापासून समोर चालू केलेलं काम साहेब. आपण सर्वजण बैलगाडा शर्यत म्हणून याच्याकडे बघतो. गाडी बाहेरून आज गोवंश संवर्धन म्हणून जी गोवंश ज्या गोष्टीत टिकणार आहे त्या गोष्टी संवर्धन हे काम म्हणजे बैलगाडी शर्यत आहे असं मला वाटतंय. चला बाजूला साहेबांचं आज अनेक वर्षापासून आम्ही नाव ऐकून होतो आणि आज प्रत्यक्ष साहेबांना भेटण्याचा योग आला. खरोखर आज साहेबांना माझ्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं हिंद केसरी संतोष येताळ असतील यांच्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं तालीम संघाच्या वतीनं आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आज योगायोगानं दत्त जयंती दिवशी साहेबांचा वाढदिवस आलाय. पुढचा वाढदिवस साहेब त्याच्या पुढच्या मोठ्या काही शुभेच्छा देऊ आता मला प्रश्न पडलाय. पण येणाऱ्या काळामध्ये या गाड्यांची लाईन अजून लांबडी लागलेली असावी एवढीच आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी दोन पेनवाल्यांच्या मध्ये मी बसलोय. एका बाजूला चंद्रहार आहे, एका बाजूला संतोषजी आहेत. त्या दोघांना मी असं सांगितलं की बैलगाडा स्पर्धा जी आहे ही बैलगाडा स्पर्धा हे तसंच शहराच्या हाट म्हणजे मध्यवर्ती ठिकाण आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाण आहे, फक्त ही ग्रामपंचायत आहे. मला दोघांना तुम्हाला एक विनंती करायची आहे की पुढच्या काही दिवसामध्ये आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुस्तीची स्पर्धा कधी झाली नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही दोघांनी पुढाकार घ्यावा आणि तुम्ही सांगाल त्या पातळीवरची कुस्ती स्पर्धा राज्य पातळीवरची असेल, देश पातळीवरची असेल, कुठची स्पर्धा घ्यायला मी तयार आहे. फक्त याच्यामध्ये पुढाकार घेणारा कोण आम्हाला सापडत नाही, मेहनत करणारे आम्ही आहोत. पण ही जर स्पर्धा रत्नागिरीमध्ये झाली जसं आज हजारो प्रेक्षक
या पहिल्या झालेल्या बैलगाडा स्पर्धेला इथं बघण्यासाठी आलेत, तसं कुस्तीच्या स्पर्धेला देखील याच्यापेक्षा दुप्पट लोक बघायला येतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोघंही या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक मी तुमचे आभार मानतो. प्रशांत शेठ तुम्हाला देखील धन्यवाद देतो. अशा व्यक्तींना रत्नागिरीत आणून लोकांच्या समोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचं काम रोशन शेठ आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत त्याबद्दल तुम्हाला तुमचं देखील कौतुक करतो. आणि आता दोघांकडे बघून मला पण व्यायाम करायची ओकी आलेली आहे. दोन चार महिन्यात मला असं काय करता आलं तर तो देखील प्रयत्न करतो. पण दोघांचं रत्नागिरीत स्वागत आणि मी सांगितलेली विनंती आपण मान्य करावी एवढीच आपल्याला विनंती. गाडी आलेली आहे बाजूला, सगळ्यांनी बाजूला.